नमस्कार, मी सचिन लहू तरडे, रिझॉर्ट मॅनेजर, सागरराज बीच रिसॉर्ट. आपलं हॉटेलचं ओपनिंग 2009 झालेलं आहे रिझॉर्टचं. तिथून ते आत्तापर्यंत आपले खूप सगळे कस्टमर सॅटिस्फाईड कस्टमर खूप जास्त आहेत. सागरराज बीच रिसॉर्ट हे आमचं कर्दे बीचवर आहे, समुद्र एकदम आमच्या समोरच आहे. हे रूमच्या हॉटेलच्या समोर फक्त एक रस्ता आहे, तो क्रॉस केला की समोरच समुद्र आहे. समुद्र ॲक्सेसेबल आहे आपल्याला. आमचं हे कर्दे बीचवर जे रिसॉर्ट आहे ते पुण्यावरून साधारणतः 230 किलोमीटर अंतर आहे. पुण्यापासून तुम्हाला एक 5.5 ते 6 तासाचा वेळ लागतो रिझॉर्टवर येण्यासाठी. मुंबईवरूनही साधारणतः तेवढाच वेळ लागतो. रिझॉर्टच्या पाठीमागच्या साईडला डोंगर आहे, तेव्हा पाठीमाग आपला व्हॅल्यू येतो आणि समोर आपला समुद्र असल्यामुळे समोर सी फेसिंग व्ह्यू येतो. सगळे रूम्स आपल्या सी व्ह्यूचे आहेत. कस्टमरला इथे आल्यावर लोकेशन खूप आवडतं आणि समुद्राचा जो व्ह्यू आहे आणि स्पेसेस गॅलरी ह्या गोष्टीमुळे कस्टमरना हा इथलं लोकेशन खूप आवडतं. आणि आमच्याकडे गेले 14 वर्ष रिपीट कस्टमर खूप जास्त आहे. प्लस ट्रीप ॲडवायझरला आम्ही 2014 पासून ते आत्ता 2023 पर्यंत इवन 2024 ट्रीप ॲडवायझरचं एक्सिलन्सी अवॉर्ड आणि ट्रॅव्हलर चॉईस अवॉर्ड या दोन्ही अवॉर्ड्स आम्ही गेले 2024 पासून आत्तापर्यंत दरवर्षीचं आम्हाला मिळत आहे. प्लस गुगल रेटिंगमध्ये आमचं 700+ रेटिंग आहे. गुगललाही आमचे रिव्ह्यू रेटिंग खूप चांगले आहेत आणि सॅटिस्फाईड कस्टमर आहेत आमचे सगळे. सागरराज बीच रिसॉर्टमध्ये 4 ते 5 कॅटेगरीचे रूम्स आहेत. टोटली 25 रूम्स आहेत. त्यामध्ये AC स्वीट रूम, AC सुपर स्वीट रूम, AC डिलक्स रूम्स आहेत, AC सुपर डिलक्स रूम, आणि AC हॉल ह्या कॅटेगरीचे रूम्स आहेत. आपल्याकडे जे रूम्स आहेत ते सगळे रूम सी व्ह्यूचे आहेत. AC हॉल सोडला तर बाकी सगळ्या रूमला प्रशस्त गॅलरी आहे, सगळ्या रूमला सी व्ह्यू आहे. Thank you.
आपल्याकडे मल्टी कुझिन रेस्टॉरंट आहे ज्यामध्ये चायनीज, पंजाबी, कोकणी या तिन्ही प्रकारचं फूड मिळतं. कोकणी फूड आपल्याकडे खूप फेमस आहे. कोकणी फूडमध्ये उकडीचे मोदक, कोंबडी वडे, सुरमई फ्राय, पॉम्पलेट फ्राय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडं कोकणी पद्धतीनं बनवल्या जातात, ज्या बनवण्यासाठी घरगुती मसाले आपण तयार करतो आणि कोकणातल्या मावशीच आपल्याकडे आहे ज्या की ते प्रिपेअर करून देतात. त्यामुळे प्रॉपर कोकणातली मालवणी टेस्ट जी आहे ती आपल्याकडे भेटून जाते त्या फूडसाठीची. चायनीज फूड आहे ज्यामध्ये चायनीजमध्ये आपल्याकडे व्हरायटी आहे, स्टार्टर्स आहेत, सूप्समध्ये सूप आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही कॅटेगरीमध्ये तुम्हाला सूप्स वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याकडे मिळून जातील. प्लस पंजाबी फूडही आपल्याकडे आहे, पंजाबीमध्ये पनीर बटर मसाला, व्हेज कढाई, मिक्स व्हेज ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, मशरूम मसाला. आणि कोकणातलं बेसिकली फेमस म्हटलं तर काजू मसाला, फणस भाजी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मेनूमध्ये आहेत, ज्या इथे येऊन तुम्ही टेस्ट करू शकता. आपल्याकडे आपल्याकडे एक रेस्टॉरंट आहे जे एसी आहे, प्लस बाहेर आपल्याकडे लॉन आहे ज्या लॉनमध्ये हट्स वगैरे आहेत. हट्समध्ये बसून तुम्ही संध्याकाळी कराओके सॉन्ग पुढे लावलेलं असते, पाठीमागं बॉन फायर असते, मध्ये राऊंड टेबल टाकलेलं असतं, तिथे बसून तुम्ही डिनर एन्जॉय करू शकता. प्लस दुपारच्या वेळेत वगैरे बसायचं असेल तर हट्स आहेत, हट्समध्ये बसून तुम्ही जेवण करू शकता. आपल्याकडे ॲम्युनिटीजमध्ये स्विमिंग पूल आहे, स्विमिंग पूलमध्ये दोन आहे, एक मोठ्यांसाठी आहे, एक बेबी पूल आहे जो लहान मुलांसाठी आहे, आणि आणखीन एक छोटासा पूल केला आहे ज्यामध्ये आपण दोन चेअर टाकणार आहे. आपला स्विमिंग पूल जो आहे तो इन्फिनिटी व्ह्यूचा आहे, स्विमिंग पूलमधून समुद्राचा व्ह्यू क्लिअर येतो आहे आपल्या इथून. त्यानंतर एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी म्हणजे रेन डान्स आहे जो संध्याकाळी 7:30 ते 7 यावेळेला डेली असतो आहे. कराओके सॉन्ग असतं आहे जे संध्याकाळी 8 ते 9:30 यावेळेत असते. आणि बॉनफायर सीझन वाईज गर्मी नसेल, क्लायमेट कूल असेल तर संध्याकाळी बॉनफायर लावतो आपण 9:30 वाजता. बाकी इनडोअर गेम्समध्ये कॅरम, चेस, टेबल टेनिस ह्याही गेम्स आहेत, प्लस बॅडमिंटनच्या रॅकेट्स किंवा क्रिकेट कोणाला खेळायचं असेल तर त्याही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आपल्याकडे. प्लस आपल्याकडे मोठं पार्किंग आहे, पार्किंगची सुविधा आहे, कितीही गाडी आली तरी आपण पार्क करू शकतो. प्लस आपल्याकडे खूप मोठं लॉन आहे पुढे, ज्या लॉनमध्ये मोठे फंक्शन्स वगैरे करायचे असतील, जसं की डेस्टिनेशन वेडिंग आहे, प्लस पार्टीज असतील ग्रुपच्या, बड्डे पार्टी, न्यू इयर सेलिब्रेशन, क्रिसमस सेलिब्रेशन, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण करत असतो, कंटिन्यू चालू असतात आपल्याकडे. कॉर्पोरेटचं बुकिंग आपल्याकडे कंटिन्यू चालू असतं, कॉर्पोरेट बुकिंग्सही आपण घेत असतो. डेस्टिनेशन वेडिंगसाठी आपण स्पेसिफिकली पूर्णच पॅकेज येतं, ज्यामध्ये तुमचं फूडपासून ते डेकोरेशनपर्यंतचा सगळा पार्ट आपण बघतो. बीचवरही आपण डेस्टिनेशन वेडिंग केलेलं आहे, बीचवरही विधिमंडप टाकून बीचवरही जर डेस्टिनेशन वेडिंग करायचं असेल तर आपला बेस्ट ऑप्शन आहे. मोठं लॉन आहे आपल्याकडं, लॉनमध्ये आपण साधारणतः 100 ते 200 लोकं सिटिंग मध्ये कॅपॅसिटी आहे आपली, प्लस 500 लोकांपर्यंत आपण लग्न मॅनेज करू शकतो. हॉटेलची जी आपली कॅपॅसिटी 100 आहे, पण शेजारी आणखीन रूम्स बुक करून आपण 500 लोकांपर्यंत डेस्टिनेशन वेडिंग मॅनेज करू शकतो. आपल्या सागरराज बीच रिसॉर्टच्या समोरच समुद्र आहे, समुद्राच्या इथे आपल्याकडे ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत वॉटरस्पोर्ट, त्यामध्ये डॉल्फिन राईड फेमस आहे. डॉल्फिन राईड जर कोकणात येत आहे तुम्ही तर डॉल्फिन राईड, डॉल्फिन बघणं हे खूप गरजेचं आहे, कारण डॉल्फिन बऱ्याच कमी ठिकाणी दिसतात. त्यापैकीच कर्दे हा एक असा बीच आहे जिथे की तुम्ही डॉल्फिन राईड करू शकता. त्यासाठी सकाळी लवकर तुम्हाला 7:30 वाजता बीचवर जावं लागतं, बोट लागलेली असते, बोटीनं ते तुम्हाला घेऊन जातात समुद्रात, डॉल्फिन दाखवतात आणि परत घेऊन येतात. बाकी वॉटरस्पोर्टमध्ये जेट्सके आहे, स्पीड बोट आहे, बनाना राईड आहे, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत, प्लस हॉर्स राईड आहे, कॅमल राईड आहे, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्या कर्दे बीचवर आहेत, त्या सगळ्या तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता. सागरराज बीच रिसॉर्टच्या आसपास साईटसिंगसाठी अंजर्लेला कड्यावरचं गणपती मंदिर आहे, ते एक बेस्ट आहे, ते तुम्ही करू शकता. तिथून हरणेला फिश मार्केट आणि हरणेचा सुवर्णदुर्ग फोर्ट ह्या दोन गोष्टी तुम्ही बघू शकता. प्लस केशवराज म्हणून एक टेम्पल आहे जे खूप पुरातन काळातलं टेम्पल आहे,
आणि निसर्गाचं सौंदर्य तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही केशवराज टेम्पल बघू शकता, जिथे नारळ पोकळीच्या बागा वगैरे त्यातून चालत जावं लागतं वरती. तिथे एक 150 स्टेप्स आहेत, त्या चालत जाव्या लागतात. प्लस रिटर्न येताना मुरुडचा बीच, मुरुडला दुर्गादेवी टेम्पल आहे आणि कर्दे बीच, ह्या सगळ्या गोष्टी वन डेमध्ये तुम्ही करू शकता. नेक्स्ट डे साईटसिंगला जाणं असेल तर नेक्स्ट डेसाठी तुम्ही जाताना लाडगर मार्गे जाऊ शकता. लाडगरला लाडगरचा बीच, तामस्ती तोंड एक स्पॉट आहे तो बघू शकता. तिथून पुढे बोरंडीचा परशुराम भूमी, परशुरामाचा एक स्टॅच्यू आहे ते बघू शकता. त्यानंतर तिथून चंडिका माता मंदिर, दाभोळचं बॅक वॉटर हे बघून रिटर्न येता येतं. काजू फॅक्टरी आहे दापोलीत ती बघू शकता. प्लस कृषी विद्यापीठ बघून रिटर्न येऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी साईटसिंगला आहेत आपल्याजवळ.